वळूयात पुढल्या बातम्यांकडे. नागपूरमध्ये अवैध पब आणि बारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं. अवैध पब आणि बारच्या विरोधात अजित पवार गट रस्त्यावर उतरला. तर नागपूरमध्ये देखील अवैध पब आणि बारच्या विरोधामध्ये अजित पवार गटानं आंदोलन केलेलं आहे. तर ही दृश्य आपण थेट पाहतोय नागपूरमधली. अवैध पब आणि बारच्या विरोधामध्ये इथे अजित पवार गटानं आंदोलन केलेलं आहे. इथे देखील कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे. तर संपूर्ण राज्यातच पब अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्याप्रमाणे पुणे आणि मीरा भाईंदर ठाणे या ठिकाणी अवैध पब आणि बारवर बुलडोझर कारवाई करण्यात आलेली आहे. तर नागपूरमध्ये देखील अवैध पब आणि बारच्या विरोधात अजित पवार गटानं आंदोलन केलंय. अनधिकृत पब आणि बारच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटानं केली आहे.